परतीच्या पावसाचा फटका बीड जिल्ह्याला देखील बसलाय आणि बीड शहराला याचा सगळ्यात जास्त फटका बसलाय, कारण बीड शहराला जोडणारा पर्यायी पूल ह्या पुरामध्ये वाहून गेलेला आहे. सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरच्या बीड शहराला जोडणारा बिंदुसरा नदीवरचा पर्यायी पूल हा होता. या मार्गावरची वाहतूक खंडेश्वरी पाटोदा आणि गढी मार्गे वळवण्यात आली आहे. बीडजवळ वळण रस्ता सुरू झाल्याने आता वाहतुकीवर फारसा परिणाम जाणवत नाही आहे, पण पर्यायी पूल जे वाहून गेल्याने बीड शहरातील 25,000 लोकांच्या रोजच्या येण्याजाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. माझं शैक्षणिक नुकसान आहे, त्याच्यामुळे या रस्ता बंद असल्यामुळे मला तिकडून 7 ते 8 किलोमीटरचा फेरफटका मारून कॉलेजला जावं लागतं, त्यामुळे कॉलेजचं माझं शैक्षणिक नुकसान. किती रुपयाचा भूर्दंड बसतो? मला कमीत कमी 8 रुपयाचा भूर्दंड बसतो. अडचणी आता आम्हाला सहनच करावं लागतं, कारण जो परळीकडून येणारा जो रस्ता आहे, या भागातील जे खेडेपाडे आहेत, जे या भागातील जी जनता आहे, त्यांना शहराशी संपर्क तुटलेला आहे. जर शहरात जायचं असेल तर त्यांना 5 ते 7 किलोमीटरचा एक वेढा मारून पूर्ण शहरात जावं लागतं, त्यामुळं नाक त्रास होतच आहे. पण या भागातील सर्वात मोठा म्हणजे विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, जे डॉक्टर समजा दवाखाना नसल्यामुळं आपल्याला जे सिव्हिलला जावं लागतं, तर सिव्हिल एखादा पेशंट जर असेल तर त्याला नेण्यासाठी किती अडचणी आहेत, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आणि इथलं सांगायचं झालं तर हा पुलाचा प्रश्न हा गेले 1 ते 1.5 वर्षापासून प्रलंबित आहे. इथल्या नेत्यांना, बीड जिल्ह्यातल्या नेत्यांना विजन नाही. अडचणी म्हणजे येताना ते खंडेश्वरी मार्गे यावं लागतं, 40 ते 50 रुपये रिक्षाला भाडं जातं, 100 रुपये जाते. वेळ किती जातो? वेळ ते अर्धा ते 1 तास वेळ जातो. ट्रॅफिक जाम होते. आता माझी गाडी पण इथं इथं झालं, मला इकडं बारशे नाक्याला तर गाडी इथं सोडून खंडेश्वरी मार्गे यावं लागतं, नाही तर पायी चालत रिक्षाने जावं. सोलापूर धुळे राज्य महामार्गावरचा जो काही पूल आहे बीड शहराला जोडणारा, बिंदुसरेवरचा पर्यायी पूल कालच्या पावसामुळं वाहून गेलेला आहे. माझ्या पाठीमागचं हे चित्र पाहतोय आपण. हा जो पूल आहे 2 वेळेस या पावसाळ्यामध्ये वाहून गेलेला आहे, कारण पलीकडचा जो निजामकालीन पूल होता तो गेल्या अनेक दिवसापासून बंद आहे. त्याला एक डायव्हर्शन म्हणून या पुलाला केलं होतं, पण काल झालेल्या जास्त पावसामुळं मात्र हा पूल पुन्हा एकदा वाहून गेल्यामुळं बीडकरांच्या पुन्हा एकदा त्रासामध्ये वाढ झालेली आहे. कारण बीड शहरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठीचा हा महत्त्वाचा रस्ता आहे, कारण सोलापूरकडून येणारी जी लोक असतील त्याबरोबर परळीकडून येणारी, खेड्यापाड्यातून बीड शहराला येणारी जी लोक आहेत, याच पुलानं बीड शहरामध्ये जात होती. मात्र हा पूल आता वाहून गेल्यामुळं इथली वाहतूक बंद केलेली आणि यामुळं 7 ते 8 किलोमीटरचा फेरफटका मारून शहरामध्ये प्रवेश करावा लागतो आहे. एकूणच या पुलाच्या बाबतीमध्ये राजकारण केलं गेलं, श्रेयवाद मोठ्या प्रमाणामध्ये लाटण्याचाही प्रयत्न केला गेला, पण तरीसुद्धा बीडकरांचे खरंच प्रश्न सुटले का?